सो so, हे hey गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्लास सोपेंड्स हा व्हिडिओ मोस्टली दहावी आणि बारावीची विद्यार्थ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट असणार आहे कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या सिच्युएशनमध्ये त्यांच्या शाळेबद्दल त्यांच्या बोर्ड एक्झामबद्दल त्यांच्या प्रिलियम्स एक्झामबद्दल खूप इम्पॉर्टंट त्यांना इथं जे आहे इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तुम्हाला कन्फ्युजन असणार तर ते कन्फ्युजन इथं पूर्णपणे क्लिअर होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर काही तुम्हाला खूपच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर बघा तुमच्यापैकी काही जणांचं यूट्यूब चॅनल असेल किंवा नसेल किंवा तुमचं स्टार्ट करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर बघा तुम्हाला काय करायचं का तुम्हा आहे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल तिथं तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आता जॉईन का व्हायचं आहे कारण की मी इथं माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं एकदम फ्रीमध्ये प्रमोशन करणार आहे प्रत्येक यूट्यूब तुमचं चॅनल असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याचं इथं मी फ्रीली प्रमोशन करणार आहे आणि त्याची प्रोसेस काय पूर्णपणे मी तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहे टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा लेफ्ट होऊ नका तुमची जी प्रोसेस आहे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो मी तुमचं फ्रीमध्ये प्रमोशन करणार आहे एकदम फ्रीमध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो बघा एटी एट, एट पर्सेंट फक्त स्टुडंट जे आहेत ते सबस्क्राईब करून जात नाही आहेत फक्त व्हिडिओ बघतात विद्यार्थी मित्रांनो तुमचा सुद्धा सपोर्ट असू द्या कारण की इथं मी तुम्हाला प्रत्येक अपडेट प्रत्येक ऑफिशियल आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे आणि तुमच्या सपोर्टने नेहमी असणार आहे तुमच्या दहा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेबद्दल नियमित तुमच्या सपोर्ट नाही असणार तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा सर्वात पहिला तुमचा क्वेश्चन असेल तो म्हणजे की तुमच्या ज्या शाळा आहेत त्या दहावी बारावीचे क्लासेस बंद झालेले आहेत का बघा ऑफिशियली अपडेट हे आहे की तुमचे दहावी आणि बारावीची शाळा तर बंद झाली पण विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे कोचिंग क्लासेस आहेत तर ते सुरू राहणार आहेत कारण की दहावी बारावीचे जे त्यांचा सिलेबस वगैरे आहे ते कोचिंग क्लासमध्ये एकदम परफेक्टली तर तुम्हाला माहीत आहे की शिकवला जातो आणि तिथं तुमचा कम्प्लीट होऊ शकते म्हणून तुमचे जे कोचिंग क्लासेस आहेत ते सुरू राहणार आणि शाळेमध्ये दहावी बारावीचे वर्ग इथं बंद राहणार आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा सेकंड क्वेश्चन हा असेल की तुमच्या ज्या दहावी बारावीच्या प्रिलियम्स एक्झाम आहेत तर त्या कशा होतील कारण की तुम्हाला माहीत आहे की शाळा तर बंद केल्या मग आता इथं दिवसाची सुद्धा जमावबंदी आहे जमावबंदी म्हणजे काय की एका ठिकाणी पाच ते सहा जणं एका ठिकाणी येऊन म्हणजे ते चालणार नाही आहेत तिथं बंदी असणार आहे त्याला जमावबंदी म्हणतात मग विद्यार्थी मित्रांनो तुमचा प्रश्न हा असेल की बोर्ड परीक्षेसाठी छत्तीस लाख ,00 यावर्षी विद्यार्थी आहेत तेच छत्तीस लाख ,00 विद्यार्थी शाळेमध्ये जाऊन प्रिलियम्स एक्झाम देतील तो तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा हा सुद्धा क्वेश्चन होत असणार की तुमची जे प्रिलियम्स एक्झाम आहे तर ती होणारसुद्धा आहे का तर विद्यार्थी मित्रांनो याबद्दल मी तुम्हाला सांगतो ऑफिशियल अपडेट नक्की येणार आहे कारण की बघा जर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचं झालं तर मग एवढे मोठ्या प्रमाणात संख्या आहे विद्यार्थ्यांची तर ते प्रिलियम्स एक्झाम कशी देतील कारण की विद्यार्थी मित्रांनो तुमची प्रिलियम्स एक्झाम बोर्ड परीक्षेच्या अगोदर असते आणि ती फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होणार आहे तुमची प्रात्यक्षिक एक्झाम प्रॅक्टिकल एक्झाम तुमची तोंडी परीक्षा प्लस तुमची प्रिलियम्स एक्झाम हे सर्व काही बाकी आहे ठीक आहे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा तुमच्या शाळेमधली प्रिलियम्स एक्झाम बाकी आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो याबद्दल तुम्हाला नक्की ऑफिशियल अपडेट येणारच आणि नेक्स्ट तुमचा क्वेश्चन असेल तर प्रिलियम्स एक्झाम सोळा तर तुमची बोर्ड परीक्षेबद्दल काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेच्या अगोदर तुमची इम्पॉर्टंट आहे प्रिलियम्स एक्झाम तर प्रिलियम्स एक्झामबद्दल आपण अगोदर बघूया म्हणजेच त्याबद्दल आपल्याला अपडेट येणार आणि तुमची जी बोर्ड परीक्षा आहे त्याबद्दल तर तुम्ही तुमचा स्टडी करतच राहा कारण की याबद्दल काही सांगितल्या जाऊ शकत नाही तुमच्या बोर्ड परीक्षेबद्दल कारण की आता जी जशी स्थिती आहे जर तेव्हा सुद्धा अशी राहिली तर त्यावेळेससुद्धा वेगळासुद्धा निर्णय होऊ शकतो ठीक आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे काय इथं परिस्थिती आहे आणि पुढे काय होऊ शकते याची सुद्धा आपण गॅरंटी घेऊ शकत नाही त्यामुळे जे आहे तुम्ही तुमचा स्टडी तुम्ही कंटिन्यू करत राहा अपडेट येईल मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या स्टडीमध्ये मी तुम्हाला आता जे आहे लेक्चरसुद्धा तुम्हाला अपलोड करणार आहे म्हणून कंटिन्यू आ, कनेक्टेड राहा आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये